देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया आप तक न्यूज मराठी। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जळगाव जिल्ह्यासह जळगाव शहरात सुद्धा कोरोनाच्या वाढती रुग्णसंख्या बघता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडनं 3 दिवसीय जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला होता आणि आज त्याच जनता कर्फ्यूचा हा 3रा दिवस आहे। तर आपण बघू शकता, मी उभी आहे टावर चौकामध्ये। इथं कडकडीत बंद आपल्याला, व्यापाऱ्यांनी त्यांची दुकानं कडकडीत बंद केलेले असं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सोबतच रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ भरपूर प्रमाणात कमी आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूची सूचना दिल्या होत्या, तर जनतेने ते कर्फ्यूचं पालन केलेलं आहे, पण थोड्या प्रमाणात आपल्याला रस्त्यांवर नागरिकांची ये जा दिसते। अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सगळं बंद करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, पण नागरिकांची थोडी वर्दळ आपल्याला इथं पाहायला मिळते। पण व्यापारी वर्गाने पूर्णतः बंद पाडलेला आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला होता। तर जळगाव जिल्ह्यासह जळगाव शहरात सुद्धा कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता हा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता। तर इंडिया आप तक सुद्धा तुम्हाला हेच आवाहन करेल की कोरोनापासून वाचण्यासाठी आपल्याला सॅनिटायझरचा वापर करायचा आहे, मास्कचा वापर करायचा आहे आणि आपण व आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया आप तक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।